नमस्कार शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगाम 2024 विमा भरण्यास सुरुवात झालेली आहे। तर आपल्याला काही डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि संघोषणापत्र लागणार आहे याच्यासाठी। तर आपण हे डाउनलोड कसे करू शकतो आणि आपल्याला कागदपत्रे कुठले कुठले लागणार आहे या वेबसाईटच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर या वेबसाईटचे नाव आहे कृषी विभाग.com। तर हे तुम्ही गुगलवरती सर्च करायचं, त्याच्यानंतर आपण या वेबसाईटवरून कागदपत्र आणि संघोषणापत्र हे डाउनलोड करू शकतो। बघू शकता कागदपत्रे जे आपल्याला लागणार आहे, 7/12 उतरा, होल्डिंग, आधार कार्ड, बँक खाते, पासबुक, पीक पेरा संघोषणपत्र, हे तुम्हाला कागदपत्रे लागणार आहे। त्यानंतर रब्बी पीक पेरा संघोषणपत्र डाउनलोड करून घ्यायचे आहे, क्लिक करायचं। आता तुमच्यासमोर हे संघोषणपत्र आलेलं असेल तर याला आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे। एकदा परत क्लिक करून पीक पेरा संघोषणपत्र येथे क्लिक करा। ईमेल आयडीने डाउनलोड करून घ्यायचं आहे। आता हा डाउनलोड PDF मध्ये झालेला आहे, प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2024। त्यानंतर हा तुम्हाला फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे। जवळे सेतू वगैरे असेल तर सेतूमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा ऑनलाईनची तुम्हाला प्रोसेस दाखवून देतो आहे मित्रांनो। PMFBY.gov.in हे तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे। त्यानंतर PMFBY याच्यावरती क्लिक करायचं आहे। पहिलीच वेबसाईट येईल। वेबसाईट आल्यानंतर बघू शकता आता पेज ओपन होईल। हे पेज ओपन झाले मित्रांनो। फार्मर कॉर्नर अति तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता लॉग इन फॉर फार्मर आणि गोस्ट फार्मर आपण ID बनवून घ्यायची आहे तिचं आपल्याला। आता तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर बँक पासबुक टाकायचं आहे। त्यानंतर पुढे घ्यायचं। त्यानंतर रिलेशनशिपवर क्लिक करायचं आहे। बघू शकता मित्रांनो हे वेबसाईट जे आहे हे वर्क करत नाही आहे व्यवस्थित, तर तुम्हाला CSC सेंटरवरच जावं लागेल हे फॉर्म भरण्यासाठी। हे मोबाईलद्वारे पॉसिबल नाही आहे मित्रांनो, तर तुम्ही तिकडनंच फॉर्म फिलअप करून घ्यायचा। माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।